श्री संत मुक्ताई यांचा 725वा समाधी सोहळा सोलापुरातील मुक्ताईनगर श्री संत मुक्ताई सांस्कृतिक प्रतिष्ठानाच्या वतीने वर्षभर साजरा करण्यात आला. वैशाख वद्य दशमीला पुष्पवृष्टी करून वर्षभराच्या विविध कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. भागवत कथा सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण या निमित्ताने आयोजन करण्यात आले होते. गेले वर्षभर प्रतिष्ठानाच्या वतीने कोरोना काळ असल्यामुळे फेसबुक पेजच्या माध्यमातून प्रवचन भजन कीर्तन असे विविध उपक्रम राबवले. श्री संत मुक्ताई यांचे समाजावर अनंत उपकार असल्याने त्यांच्या ऋणांतून मुक्त होण्यासाठी अल्पशी सेवा म्हणून हे कार्यक्रम राबवल्याचं हरिभक्त परायण सुधाकर इंगळे महाराज यांनी सांगितलं. प्रतिष्ठानचे संस्थापक अनंत महाराज इंगळे, संजय केसरे, हरिभक्त परायण तानाजी महाराज बेलेराव, हरिभक्त परायण किशोर नाना धायगुडे, शंकर भोसले तसेच सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने हे कार्यक्रम पार पडल्याचं इंगळे महाराज यांनी स्पष्ट केलं. श्री संत मुक्ताईचा 725वा अंतर्धान समाधी सोहळा श्री संत मुक्ताई सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न करण्यात आलेला आहे. कोरोना महामारीमुळे वर्षभराचा कार्यक्रम घेत असताना प्रत्यक्षात कार्यक्रम घेता येत नसल्यामुळे सोशल मीडियावरून म्हणजे फेसबुक पेजवरून वर्षभर दररोज प्रवचन भजन या माध्यमातून संत मुक्ताईचा हा सोहळा श्री संत मुक्ताई सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने साजरा करण्यात आलेला आहे. प्रत्यक्षातले कार्यक्रम घेता येत नसल्यामुळे सोशल मीडियातून समाजासमोर सध्याच्या काळामध्ये जावं, कारण संत मुक्ताईचे समाजावर अनंत उपकार आहेत आणि त्या उपकारासाठी त्यांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी अल्पशी सेवा साजरी करावी म्हणून संस्थेचे संस्थापक आदरणीय अनंत महाराज इंगळे बापू, संस्थेचे अध्यक्ष एकनाथ उर्फ संजय केसरे, हरिभक्तिपरायण तानाजीदादा बेलेराव महाराज, हरिभक्तिपरायण किशोर नाना धायगुडे, संस्थेचे उपाध्यक्ष शंकर भोसले, त्याच पद्धतीनं सर्वच पदाधिकारी मंडळी यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम वर्षभर साजरा केला आणि त्याच्या समारोपाचा 7 दिवसाचा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व कीर्तन सप्ताहाच्या माध्यमातून साजरा करण्यात आलेला आहे. वैशाख वद्य दशमीचा दिवस असल्यामुळे पुष्पवृष्टी करून मंडळाने हा समाधी सोहळा साजरा केला.